दिली काका वरस तर जाम काय फाटी गेले काय काय फाटी फाटी अजून काही रोड जाम ना असे तर जामन सगळे तर रोड किती आहे लोक आणि विचारत तर मका ह्या अभी म्हणत काय नाही तुमचे विचार जे काय असेल तुमचे प्रॉब्लेम आहेत मी तसे आम्ही वांगडा तुमचे प्रॉब्लेम अजून पर्यंत त्यांच्यावर घटान काम केलं कोणाबरोबर काकांचं केलं काका मरण गेलं काकांचं रोड जाम ना जाम पानी घर बारीक सारी क्या श्रीपाद नायक दाखायचा तो रस्ते मीटर सरपंच मापून गेले निवडून बाबू इलो दुसरा नमस्कार आज या हणखणा गावान आम्ही असो आणि भराडी देवीचे दर्शन घेऊन श्रीफळ दौरून आम्ही हय हणखणा गावान प्रचार म्हणतात तसो डोर टू डोर चालू केलेले असा म्हणजे एक इंट्रोड्यूस जे राजन कोरगावकर असतात ते घरापर्यंत एक त्यांचं पाय लागायचो ह्या उद्दिष्टान आम्ही बाहेर सरलेले असा तसेच कोणाचे आचार विचार असत ते सुद्धा आम्ही कोणाचे दुखणे हे ऐकून घेऊपाचे काम चालू असा आणि आयज पेंड्यान म्हणतात तसे जो लोकलाचो दबदबो चालू झालेलो असा आणि वतत त्या घरान असं ऐकांक येतात की आयज पर्यंत लोकल कॅन्डिडेट नसलो आणि आयज खरी राजन कोरगावकरच्या रूपान खरी एक लोकल स्थानिक कोरगावचो एक कॅन्डिडेट आमकां मेळलो असा आणि जो पेडणेकरांचं एक स्वप्न असा की आयज खरी पेंड्यान जो विधानसभेन आमचो पेडणेकर असतो ही गर्जना आयज पेंड्यान वाढत असा लोकांनी लोकांकडे विनंती करता की जो स्थानिकाचो जोर आणि आमच्या युवक युवतींचो जे राजकारण असा ते युवक युवतींचेर असा आणि सगळ्या पेडणेकरांक असोच आमचो पाठिंबो असा जो दाखवून दिलेलो असा तेका खरी आम्ही फुडे हातभार लावून असोच जो त्यांचा पाठिंबो असा तो आणि जोरदार जाऊचो आणि येणाऱ्या काळात जो राजन कोरगावकर सर असत जे विधानसभेत धाडपाचो एक निर्धार पेडणेकरांचो हा जो स्वाभिमान असा आणि जे पेडण्याचे अस्तित्व हा जो टिकोवपाची गरज असा जो पेडणेकरांक आज जाण असा आणि बरे बरे व्यक्ती म्हणतात तसे बाहेर सरलेले असतात आज पेडण्याचे अस्तित्व टिकोवपाक तसेच आयज बरे बरे आमच्या वांगडा भायर सरलेले असतात तसेच हणखणे गावान जे कंप्लीट जे समस्या हा ते सुद्धा नोटिंग करपाचे काम चालू असा आणि तुमच्याकडे सगळ्यांकडे मागता या प्रसार माध्यमातून आणि जे लोकांनी आमकां पाठिंबो दिला त्यांना हा आभार मानता आणि माझे दोन उतरां थांबयता देव बरें फॉर रे सत्ताईस वर्षा पूर्वी रवीने का
नमस्कार बराडी देवीक नमस्कार करून आणि देवीचे दर्शन घेऊन तसे गावकरांचे सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही प्रत्येक हनखणे गावान प्रत्येक घराघरांनी जावपाचो एक योगायोग आमकां आयलेलो आसा. आम्ही आज सगळ्या घरांनी वयतो हेचो हेतू आसा आमकां एकामेकाच्या आमच्या घरांत जाऊन आम्ही आमच्या घरच्यांची खबर घेतो एक तरेची ओळख करतो एकामदीं वयतो एकामेकाचे प्रॉब्लेम आम्ही नजरे घाटतो माझे प्रॉब्लेम मी तांकां सांगता तांचे प्रॉब्लेम सांगता आणि जो उत्सुकपण जो आमकां प्रतिसाद मेळ्ळा तो खूप बरो आसा. हणखण वासियांनी जिथे आमचे खूप एक नाळ जुळलेली आसा पयलींच्यान ती आतां आनी जास्त जास्त जावन खूप वृंदावत जाल्या आणि ह्याच्यापासून वाटतं जे प्रतिसाद जो मिळता त्या हिशोबान आमच्या वाटेन खूप म्हणजे लोकलासाठी लोक जे रवलेले त्यांचं एक स्वप्न पूर्ण जातालं असं. आज आम्ही घराघरांनी वयताना पहिलो प्रश्न घेतो ते आम्ही तुमचे प्रॉब्लेम्स विचारतो त्यांचं फॅमिलीची खबर घेतो आणि मग ते आपले प्रॉब्लेमही सांगतात त्याचं नोटिंग आम्ही करतो आमच्याकडे जे विचारत ते आम्ही आदान प्रदान करण्याचा प्रयत्न करतो अशी करून आज सुरुवात केलेली आसा. कित्याक पहिल्यांदा आम्ही कोरगाव ऑलरेडी केलेला असा आज हणखण्यांसून सुरुवात झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जो प्रतिसाद माझ्या गावकऱ्यांनी दिला माझ्या गावातल्या प्रत्येक पेडण्याच्या दिला त्याच्याबद्दल मी त्यांना परत एकदा मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. बाबा पुढे गे पुढे गे तू.